आजचा जो आंदोलन होता खरं म्हणजे काल निलोफर मुजावर नावाची जे सोलापूर शहरात राहणारी एक शिक्षिका आमची बहीण त्या ठिकाणी मरण पावली, त्याचबरोबर सोलापुरात गेल्या अनेक महिन्यापासून तुम्ही बघतो 30 पेक्षा जास्त शालेय विद्यार्थी त्या ठिकाणी तरुणी या ठिकाणी मृत्यू पडलेले, या जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन हा रस्ता गंभीर आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होती अशी ओरड अनेक वेळा झाली। यापूर्वीसुद्धा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले असताना अशाच प्रकारे घटना घडली आणि राजेंद्र भोसले साहेबांनी सांगितलं होतं की रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत जड वाहतूक चालू राहील, इतर वेळेत बंद राहील। काल तो वाहन सोलापूर शहरात आला कसं, त्याला कुणी सोडलं याची चौकशी होऊन त्याच्यावरसुद्धा गुन्हा दाखल झाले पाहिजे। त्याचबरोबर महानगरपालिका आयुक्त जर चांगला काम करतो म्हणून सांगतात, शहरात येणारी जड वाहतुकीचं प्रश्न महानगरपालिका आयुक्तांना का दिसत नाही हा एक खूप मोठा प्रश्न आहे। काल ते चांगले नातेवाईक होते म्हणून ते बॉडी घेऊन जाऊन मयत केले, नाहीतर महानगरपालिका आयुक्तांच्या घरी ते आमच्या बहिणीचा मृतदेह ठेवून जोपर्यंत महानगरपालिकेच्या आयुक्ताला अटक केली करत नाही तोपर्यंत मृतदेह आम्ही उचलणार नव्हतो। परंतु महानगरपालिका आयुक्तांची काल नशीब चांगली होती, त्यांच्यावर तो प्रसंग टाळला। पण मी या माध्यमातून सांगतो महानगरपालिका आयुक्तांना, सोलापूरचे तुम्ही आयुक्त आहेत, सोलापूरकरांसाठी सोलापूरच्या सेवेसाठी तुम्हाला शासनाने पाठवलेले, जड वाहतुकीचा मुद्दा गंभीर आहे। माननीय जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांनी येत्या 8 दिवसामध्ये तो मुद्दा जर संपवला नाही, शहरातून जड वाहतूक बंद केली नाही, तर अचानकपणे प्रहारचे हजारो कार्यकर्ते घेऊन अचानकपणे आम्ही रस्ता रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।